नमस्कार. तोंडी वाटप हा तसा क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आता तोंडी वाटपाबद्दल जेव्हा कोणतेही वादविवाद नसतात तेव्हा त्याच्या वैधतेचा किंवा अवैधतेचा विचार करायची आपल्याला गरजच पडत नाही. पण जेव्हा तोंडी वाटपाबद्दल वाद उद्भवतात किंवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा मात्र आपल्याला तोंडी वाटपाच्या वैधतेचा बारकाईने आणि सखोल विचार करायची आवश्यकता पडते. मग तोंडी वाटप आपल्या व्यवस्थेमध्ये वैध आहे का? आता या संदर्भात तुम्ही जर गुगल बाबाला विचारलं तर तुम्हाला असे कितीतरी निकाल सापडतील की ज्यामध्ये तोंडी वाटप किंवा अनोंदणीकृत वाटप याला विविध उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांद्वारे वैध ठरवण्यात आलेलं आहे. मात्र याच्यात एक सूक्ष्म फरक आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तो फरक मुख्यतः तोंडी वाटप आणि त्याची अंमलबजावणी याच्यावर अवलंबून असतो. किंबहुना तोंडी कशाला अनोंदणीकृत वाटप, तोंडी वाटप या सगळ्याचा आणि अंमलबजावणीचा फार जवळचा संबंध आहे. आता जेव्हा कोणतंही वाटप होतं, मग ते तोंडी असेल किंवा अनोंदणीकृत असेल, तेव्हा त्याच्यानंतर मुख्यतः दोन शक्यता उद्भवतात. एक म्हणजे त्या वाटपाच्या अनुषंगाने प्रत्येकाचं क्षेत्रफळ वेगळं वेगळं नोंदवण्यात आलं किंवा सातबारे वेगळे वेगळे करण्यात आले, त्या त्याप्रमाणे सगळ्यांनी जागा ताब्यात घेतल्या, उपभोगल्या, काही वेळेला त्याची खरेदी विक्री सुद्धा झाली, अशी एक शक्यता आहे. आणि दुसरी शक्यता आहे ती म्हणजे तोंडी वाटप किंवा अनोंदणीकृत वाटप झालं पण त्याची कोणत्याही अभिलेखात कधीही नोंद करण्यात आली नाही, त्याप्रमाणे कोणीही कधीही हिस्सा वहिवाट घेतली नाही किंवा त्याप्रमाणे आलेल्या हिश्श्याची हक्काची खरेदी विक्री किंवा हस्तांतरणाची प्रकरणं सुद्धा झाली नाही. आता यातली पहिली शक्यता आहे जिथे तोंडी किंवा अनोंदणीकृत वाटप केलेल्या व्यक्तींनी ते तोंडी किंवा अनोंदणीकृत वाटप मान्य केल्याचे काही कृतीजन्य पुरावे आपल्याकडे आहेत. म्हणजे त्या लोकांना ते वाटप मान्य होतं, त्याप्रमाणे त्यांनी वहिवाट केली आणि त्याप्रमाणेच त्यांचे पुढचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले, असं जर सगळं रेकॉर्डवर म्हणजे अभिलेखावर असेल तर ते तोंडी वाटप झाल्याचा, अनोंदणीकृत वाटप झाल्याचा आणि ते सगळ्यांना मान्य असल्याचं सिद्ध करणं हे काहीसं सोपं असतं. पण जेव्हा तोंडी किंवा अनोंदणीकृत वाटपाप्रमाणे प्रत्यक्ष कागदोपत्री किंवा प्रत्यक्ष जमिनीवर काहीच होत नाही, म्हणजे ना त्याची कुठल्या अभिलेखामध्ये नोंद करण्यात आली, ना त्याप्रमाणे क्षेत्र वेगवेगळं लिहिण्यात आलं, ना त्याप्रमाणे कोणी वहिवाट केली आणि ना त्याप्रमाणे कोणी खरेदी विक्री किंवा हस्तांतरण केली, असं जर असेल तर मग ते वाटप झालं आणि ते वाटप झालेलं सगळ्यांना मान्य होतं हे सिद्ध करणं फार अवघड ठरतं. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, या वाटपाबद्दल वाद निर्माण झाला आहे आणि साहजिकपणे या वाटपाला सामील असलेलेच काही लोक किंवा त्यांचे वारस यांनी हा वाद निर्माण केलेला आहे. साहजिकपणे असं कोणतंही वाटप झाल्याचं, मग ते तोंडी असेल किंवा अनोंदणीकृत असेल, असं वाटप झाल्याचं ते लोक किंवा त्यांचे वारस सरळ सरळ अमान्य करणार आहेत. आणि जेव्हा तोंडी किंवा अनोंदणीकृत करार अमान्य केला जातो तेव्हा अशा कराराचं अस्तित्व सिद्ध करणं हे फार कठीण होऊन बसतं. म्हणून वरवरचा जर विचार केला आणि तुम्ही गुगल बाबाची किंवा इतर लोकांची जर मदत घेतली तर तुम्हाला अगदी ठासून असं सांगण्यात येईल की तोंडी वाटप, अनोंदणीकृत वाटप हे वैधच आहे, त्याबाबत तुम्ही चिंता करू नका. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही नुसत्या आपल्या गप्पा नाहीयेत, तर याला आव्हान मिळालेलं आहे आणि त्याचं अस्तित्व आणि त्याची वैधता सिद्ध करायची आहे. मग जेव्हा असं अस्तित्व आणि वैधता सिद्ध करायची असते तेव्हा त्या तोंडी किंवा अनोंदणीकृत वाटपाप्रमाणे काही गोष्टी झालेल्या असतील तर आपल्या त्या दाव्याला बळ मिळतं. आपण म्हणत असलेल्या गोष्टी इतरांनी सुद्धा केलेले असतात, काही लोकांनी केलेले असतात, काही लोकांनी मान्य केलेले असतात, त्याप्रमाणे वहिवाट, खरेदी विक्री, हस्तांतरण इत्यादी झालेलं असतं आणि त्यामुळेच त्या वाटपाला नाकारणं
हे तसं तितकंसं सोपं उरत नाही. म्हणून जेव्हा तोंडी किंवा अनोंदणीकृत वाटपाबद्दल वाद निर्माण होईल तेव्हा त्याच्या वैधतेबद्दल तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की त्या तोंडी आणि अनोंदणीकृत वाटपाचं पुढे काही झालं आहे का? त्याप्रमाणे काही अंमलबजावणी, वहिवाट, हिस्से, खरेदी विक्री, हस्तांतरण असं काही झालं आहे का? असं जर झालं असेल तर तुम्हाला ते तोंडी किंवा अनोंदणीकृत वाटप सिद्ध करणं हे काहीसं सोपं असेल. मात्र असं काहीही झालं नसेल तर मात्र असं तोंडी आणि अनोंदणीकृत वाटप करणं आणि ते सिद्ध करणं हे फार क्लिष्ट आहे आणि केवळ अनेकानेक निकाल अशा बाजूनी दिलेले आहेत म्हणून तुम्हाला सुद्धा तसा निकाल मिळेल या भ्रमामध्ये कृपया राहू नका. तोंडी आणि अनोंदणीकृत वाटपाच्या वैधतेबद्दल आपण आता थोडक्यात माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपले काही प्रश्न शंका असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्या ऑफिसला संपर्क करायचा असेल तर त्याचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे आपण अवश्य संपर्क करू शकता. धन्यवाद.